परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आलाय. आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार स्वतः खासदार संजय जाधव यांनी परभणी शहरातील नाललपेठ पोलिसात दिली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला. आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार स्वतः खासदार संजय जाधव यांनी परभणी शहरातील नाललपेठ पोलिसात दिली आहे. संजय जाधव यांना दोन दिवसांपूर्वी एका अज्ञातानं फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. परभणीतून 2 कोटींची सुपारी देण्यात आली. नांदेडमधील एक टोळीनं हा कट रचलाय असं खासदार संजय जाधव यांनी स्वतः पोलिसांना सांगितलंय. मंगळवारी नांदेडमधील रिद्धा नावाच्या मोठ्या टोळी प्रकरणी कार्यरत आहे. संजय जाधव यांनी ही माहिती दिली. त्यांना जीवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतीलच असावा असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे.